हनबरवाडी ग्रामस्थांचे पाटील माळा येथे उडान फुल बांधण्यासाठी निवेदन. केंद्र सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील 6 पदरीकरण रस्त्याचे काम बेळगाव ते कोगनोळी या ठिकाणी युद्ध पातळीवर सुरू असून महामार्ग नजीकच्या गावांना जाण्यासाठी अनेक ठिकाणी उडान फुल बांधण्यात येत आहेत. पण कोगनोळी तालुका निपाणी येथील राष्ट्रीय महामार्ग नजीक असणाऱ्या पाटील मळा या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे उडान फुल कुठल्याही प्रकारे नसल्याने त्या ठिकाणी उडान फुल निर्माण करावे या आशयाचे निवेदन. सदर रस्त्याचे काम चालू आहे. त्या ठिकाणच्या कार्यालयात जाऊन हनबरवाडी दत्तवाडी येथील सर्व पक्षीय ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. हे निवेदन येथील सुपरवायझर कुमार पारंदे यांनी स्वीकारले. सुमारे 3000 जास्त लोकवस्ती असणाऱ्या पाटील मळा हनबरवाडी दत्तवाडी येथील नागरिकांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी शेतीच्या मशागतीसाठी आणि दैनंदिन कामासाठी महामार्ग ओलांडावा लागत असणार आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने सदर मागणी लक्षात घेऊन महामार्गावरील पाटील मळा या ठिकाणी उडान फुल बांधण्यात यावे अशी मागणी केली. याप्रसंगी धनाजी कागले, बाळासाहेब कागले, ग्रामपंचायत सदस्य कृष्णनाथ खोत, विठ्ठल मुरारी कोळेकर, तात्यासाहेब कदम, सरदार पोवाडे, दीपक कदम, विजय खोत, महादेव खोत, मुरलीधर कोळेकर, सुनील घुगरे यांच्यासह शेकडो नागरिक उपस्थित होते. जो काय ब्रिजचा जो काही प्रॉब्लेम आहे हा कित्येक दिवस झालं आमचे ज्येष्ठ हनबरवाडीचे नागरिक भीमराव खोत यांनी त्याचा पाठलाग केलेला आहे, पण तरी देखील त्या संबंधित अधिकाऱ्यांनी त्याचा विचार केलेला नाही आहे. पण आज सर्व हनबरवाडीतील जे काही युवक वर्ग जे ग्रामस्थ आहेत त्यांनी आज ठरवलं की आज या ब्रिजचा काही सोक्षमोक्ष असेल तो त्याचा आज झाला पाहिजे. आणि यासाठी आम्ही सर्व जण त्या NH ऑफिसमध्ये आलेलो. इथे या ठिकाणी आम्हाला संबंधित जे अधिकारी आहेत ते या ठिकाणी भेटले नाहीत, पण या चिकुडी भागाचे खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना आमचे बंधू धनाजी कागले यांनी फोन करता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आज सायंकाळी 4 बोलवून घेऊन जे काय ब्रिज संबंधित जे काय तोडगा असेल तो त्या ठिकाणी काढला जाईल असं या ठिकाणी अण्णांनी सांगितलेलं आहे. आणि सर्वच या ठिकाणी कृष्णनाथ खोत बोलल्याप्रमाणे कोणताही पक्षभेद नसता आपण सर्वजण एकमतानं हनबरवाडी गावासाठी जे काही ब्रिज गरज आहे शिक्षणासाठी मुलांना जाण्यासाठी आज देखील आपण 2 असेल 4 असेल आपण एखाद्या 2 अंतरावर आपण जाऊ शकतोय, पण भविष्य काळामध्ये शिक्षणासाठी मुलांना अशा काही अडचणी उद्भवतील याच माध्यमातून आम्ही सर्वजण एक हा लढा लढत आहोत. या स्टॉपवरती ब्रिज होणं गरजेचं आहे. प्रथमतः हनबरवाडी ग्रामस्थांची शेती ही रस्त्याच्या पलीकडे 100-200 इतक्या आणि त्या 200 जमिनीसाठी ऊस नेण्यासाठी विद्यार्थ्यांनी कागदला लिपांना जाण्यासाठी परत महिला किंवा ज्येष्ठ नागरिक किंवा ग्रामस्थांना ये जा करण्यासाठी पाठीमाळा स्टॉप आता नवीन हायवेप्रमाणे तो बंद होणार आहे. आणि 3000 असलेल्या हनबरवाडी दत्तवाडी पाठीमाळा व छोट्या छोट्या मळ्यातनी या लोकांना ये जा करण्यासाठी विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना ये जा करण्यासाठी शेतकऱ्यांचा ऊस ये जा करण्यासाठी अत्यंत महत्वाचा असणारा हा ब्रिज आहे. याच्यासाठी पूर्ण ग्रामपंचायत ठराव करून ग्रामपंचायतीने ठराव दिलेला आहे. ग्रामस्थांकडून निवेदन लिहून घेतलेलं आहे. खासदार अण्णासाहेब जोल्ले यांना निवेदन देण्यासाठी आज संध्याकाळी यायला सांगितलेलं आहे. सर्व पक्ष भेदभाव कुठलाही न आणता गट तट कुठलाही न आणता गावासाठी आणि गावातील लोकांसाठी ब्रिज होणं अत्यंत गरजेचं आहे.